श्री राम। व्यासपीठा उपस्थित महाराष्ट्र के लोक नेते माननीय देवेंद्र फडणवीस जी, आपले लोकप्रिय महायुतीचे उमेदवार माननीय खासदार रामदास तडस जी, आपले खासदार अनिल बोंडे जी, माननीय आमदार पंकज भोयर जी, आमदार समीर पुनावार जी, आमदार दादाराव केटे जी, आमदार प्रसाद अडसळ जी, आमदार रामदास आंबेडकर जी, शिवसेनेचे नेते अशोकराव शिंदे जी, आपले जिल्हाध्यक्ष सुनील जी गफाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय सुबोध मोहिते जी, भारतीय जनता पक्षाचे नेते ओबीसी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख माननीय आशिष देशमुख जी, राजेश दीक्षितराज सराफ, गणेश जी इखार, माननीय विजय आकलामे जी, व्यासपीठावर उपस्थित माननीय उदयजी मेघे, ईश्वरजी बाळबुधे, उपस्थित सर्वच पदाधिकारी, अकोल्याला पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजीना वर्ध्याचा आत्ता फॉर्म भरून तिकडे जायचं आहे, पण खास करून माननीय रामदास तडसजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणि आत्ता उमेदवारी अर्ज भरून आमचे सर्व महायुतीचे नेते या ठिकाणी आले आहेत। आपला जिल्हा हा महात्मा गांधीची भूमी आहे आणि महात्मा गांधीजींनी जो संदेश दिला शांतीचा, आपल्या सर्वांनी या वर्धा नगरीचं, आपल्या या जिल्ह्याचं नाव या संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी ठेवण्याकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी मुख्य भूमिका निभावली आहे। खरं तर मला रामदासजी तडस यांचं अभिनंदन करायचं आहे। रामदासजी तडस यांनी, मी काल देवेंद्रजी थोडा रामदासजी तडस यांनी 10 वर्षात काय काय केलं, लोकसभेमध्ये मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये रामदासजींनी काय काय केलं, काय काय विकासाची भूमिका देशाच्या संसदेमध्ये मांडली, कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर रामदासजींनी केंद्राच्या सरकारमध्ये फॉलोअप केला, तर मला अभिमान वाटतो की 1035 प्रश्न रामदासजींनी मागच्या 10 वर्षामध्ये वर्धा लोकसभेचे त्या ठिकाणी मांडले, त्याची मी काल प्रिंट घेतली आहे। मलाही वाटलं नव्हतं की रामदासजी एवढे संयमी आहेत। मी त्यांना जेव्हा भेटतो, तुम्ही भेटता, रामदासजी सरकार संयमी खासदार या देशामध्ये आपण त्यांचा संयमी खासदार म्हणून ओळख आहे, पण आक्रमकपणे 1035 प्रश्न मांडणारा एक चांगला खासदार म्हणून रामदासजींची ओळख दिल्लीच्या संसदेमध्ये झाली आहे, याचाही अभिमान मला आहे। काल मी बघितलं माननीय देवेंद्रजी त्यांनी 113 चर्चेमध्ये भाग घेतलाय, लोकसभेमध्ये 113 चर्चामध्ये भाग घेतलाय, 113 चर्चा, देशाच्या अनेक विकासाच्या चर्चा, विदर्भाच्या विकासाच्या चर्चा, महाराष्ट्राच्या विकासाच्या चर्चा, आणि मोर्शी वरुड पासून तर वर्ध्यापर्यंत आपल्या सर्व लोकसभेच्या विकासाच्या चर्चा। आणि एवढंच नाही, मोदीच्या केंद्र सरकारकडनं मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या साऱ्या योजना रामदासजींनी राबवल्या, आयुष्यमान भारतचं कार्ड घरोघरी पोहोचलं पाहिजे याकरता काम केलं, आमच्या व्यासपीठाचे सर्व नेते घरोघरी आयुष्यमान कार्ड पाठवत होते, आणि सोबतच लोकांना गरीब माणसाला अन्न भेटलं पाहिजे याकरताही रामदासजींनी मोठ्या प्रमाणावर गरीब माणसाकरता काम केलं। परवा तर माननीय मोदीजींनी जाहीर केलं की 2029 पर्यंत या देशातल्या 80 कोटी लोकांना गरीब कल्याणाच्या माध्यमातून, रेशनच्या माध्यमातून जे अन्न मिळणार आहे, वर्धा लोकसभेच्याही सर्व गरीब माणसांना 2029 पर्यंत गरीब लोकांना अन्न देण्याची योजना मोदीजींनी केली आणि रामदासजींनी ठरवलं आहे की या सर्व योजनेचा लाभ आपल्या गरीब लोकांना मिळाला पाहिजे, रेशनच्या दुकानातून अन्न मिळालं पाहिजे। मी माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आभार मानतो, विदर्भाचा सुपुत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आज उपमुख्यमंत्री म्हणून, आपण जर विचार केला तर देवेंद्रजी जेव्हा जेव्हा तुम्ही वर्ध्यामध्ये आले आहे, विकासाचं राजकारण करूनच तुम्ही वर्धा लोकसभेत काम केलं आहे। आज बघा, समृद्धी महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहेत, शक्तिपीठ महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहेत,
मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचे जनक देवेंद्रजी आहे, एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे, लेख लाडली योजनेच्या माध्यमातून 1,00,000 रुपये महिलांना मिळाले पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे, आणि विदर्भाच्या विकासाचा महामेरू म्हणून मी तुम्हाला 100% मांडू शकतो, या विदर्भाला आणि मराठवाड्याला 15 लाख शेतकऱ्याला वीज कनेक्शन देणारे कोण आहे? माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे, आणि म्हणून देवेंद्रजी करता एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। देवेंद्रजी आपण विकासाचे महामेरू म्हणून या विदर्भा करता नितीनजी आणि तुम्ही या विदर्भाला नेहमीच समोर ठेवला आहे, देशामध्ये माननीय नितीनजींनी या विदर्भाला समोर ठेवण्याचं काम केलं, आपण या ठिकाणी महाराष्ट्र समोर ठेवण्याचं काम केलं, पण काल कुणीतरी आलं आणि पुन्हा राजकारण करून गेलं। शरद पवारजी तुम्ही काल वर्ध्यामध्ये आले, नागपूरमध्ये आले, एकही शब्द विकासावर बोलले नाही, देवेंद्रजीवर टीका करून गेले, मोदीजीवर टीका करून गेले। बंधूंनो, जेव्हा विकास सांगता येत नाही, जेव्हा विकासाचा रस्ता सांगता येत नाही, जेव्हा तुम्ही केलेलं काम सांगता येत नाही, तर काहीतरी बोलावं म्हणून राजकारण करून जावं लागतं। याबद्दल माननीय देवेंद्रजी बोलतील, मला या ठिकाणी जास्त वेळ नाहीये, पण आपण सर्वांना 26 तारखेला आपल्या सर्व लोकांना विकासाच्या मोदीजींच्या गॅरंटीवर एक एक मत देण्याकरता काम करायचं आहे। मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकासाची गॅरंटी मोदीजींनी घेतलाय, गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे। वर्धा लोकसभेच्या, मोर्शी लोकसभेच्या या सर्व भागामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याची गॅरंटी घेतलेली आहे, आणि म्हणून या ठिकाणी 26 तारखेला जी मतदान आपण कराल, मी तर म्हणेल रामदासजींनी जे मत घेतले ते कर्ज म्हणून घेतले होते, आणि मताचं कर्ज माननीय रामदासजींनी एक एक काम करून परत करण्याचा प्रयत्न केला। माझा दावा नाही की सारे प्रश्न सुटले, पण रामदासजींनी आपलं आयुष्य पूर्ण दिलं, आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे, गरीब कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे, मध्यम वर्गाच्या कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे, युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे, स्त्री शक्तीला सन्मान करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे। आणि तुम्हाला हे माहित आहे, केवळ मोदीजी आणि मोदीजी विकासाची गॅरंटी घेऊ शकतात, हे तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे? जर दोरात वर काय हातवर म्हणून सांगा, विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकता? विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकता? विकसित भारताची गॅरंटी कोण घेऊ शकता? विकासाचा संकल्प करणारे कोण? जर दोरात जे मागचे जरा आपले सर्व जरा एवढा मोठ्या प्रमाणात महिला आत्मर करताय मागचे, विकासाचा संकल्प करणारे कोण आहे? पारदर्शक व्यवस्थेचा प्रयत्न कोणी केला? भ्रष्टाचार मुक्त शासन कोणी दिलं? जगासमोर भारताची भूमिका कोणी मांडली? जनतेचा सन्मान कोणी केला? जनतेचा विश्वास कोणी संपादन केला? आणि सबका साथ सबका विकास कोणी केला? आणि म्हणून 26 तारखेला काय कराल? 26 तारखेला काय कराल? 26 तारखेला काय कराल? अशी जोराने बटन दाबा, फक्त बटन तोडू नका, रामदासजीचं नुकसान होईल। एवढ्या जोराने बटन दाबा की काल जे लोक या ठिकाणी फोकणार आले होते त्यांना 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे। देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहे, 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे। देवेंद्रजी विकास देणार आहे, राजकारण करणाऱ्याला 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे। तुम्ही 440 व्होल्टचा करंट लावाल का? लावाल का? सर्वांना विनंती करतो की रामदासजीला आतापर्यंत जेवढं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतदान 26 तारखेला आपण करावं, एवढीच विनंती करतो। आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। बोला भारत माता की जय। देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामनाथ जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। मी माननीय देवेंद्र जींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री राम। हिंद
व्यवस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो। आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार 10 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा 5 वर्ष मोदीजींच्या टीम मध्ये खासदार म्हणून जे निवडून जाणार आहे ते आपल्या सर्वांचे लाडके रामदास तडसजी यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले राज्याचे अतिशय धडाडीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित खासदार अनिल बोंडेजी, आमदार पंकज भोयरजी, समीर भाऊ कुणावारजी, दादारावजी केचे, प्रतापजी अडसण, रामदासजी आंबटकर, अशोकजी उईके, शिवसेनेचे नेते अशोकजी शिंदे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोधजी मोहिते, सुनीलजी गफाट, जयप्रकाशजी गुप्ता, आशिषजी देशमुख, जगदीश भाऊ गुप्ता, राजेजी सराफ, गणेशजी खार, विजयजी आगलावे, शरदजी शहारे, ईश्वर बाळबुधे, सरिताताई गाखरे, सुरेश भाऊ वाघमारे, सुमितजी वानखेडे, सुधीरजी दिवे, राजेजी बकाणे, राणाजी रणनवरे, परिमलजी कांबळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या हॉलमध्ये जेवढ्या लोक बसले आहेत त्यापेक्षा जास्त लोक बाजूच्या पेंडॉलमध्ये बसले आहेत। ते मला पाहू शकतात पण मी त्यांना पाहू शकत नाही आहे, त्यामुळे पहिल्यांदा बाजूच्या पेंडॉलमधल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो। आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो आहे। काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले, मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो। जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगर परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतन पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातन काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं, म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानतो। काय अवस्था आली आहे, काँग्रेस वर्ध्यातन हद्दपार, पण हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडेना, उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभा राहायला तयार नव्हतं। मग एक उमेदवार काँग्रेस मधनं त्यांनी आयात केला, ते माझे मित्रच आहेत, मला हे माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं। पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे। पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं, हे आता शिक्कामोर्तब झालेलं। आमच्या रामदास तडसजींनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली, लोकसभेत असो लोकसभेच्या बाहेर असो सामान्य माणसात ते फिरत राहिले। हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता। रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून
त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय. आणि तसेही रामदासजी पहलवान आहे आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहितीये त्यांनी? इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती. आमच्या पहलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्या जाऊ नका. वेळप्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपड झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तळसजींना 53% मतं मिळाली आहेत. यावेळेस तर मोदीजींची सुनामी आहे. मागच्या काळात लाट होती, आता लाट नाही आहे, आता सुनामी आहे. त्यामुळे रामदासजी आता 60% मतं आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर असलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि मोदीजी का नाम रामदासजी का काम, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार, 400 पार और तळसजी 60% के पार, 60% के पार. आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं. गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला. आणि आश्चर्य बघा, जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले की मोदीजींनी जादू नेमकी काय केली. जगात त्याची चर्चा आहे. 10 वर्षामध्ये या देशामध्ये 25 कोटी गरीब, 25 कोटी हे गरिबी रेषेच्या बाहेर आहे. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही, की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत 11व्या व्यवस्थेवरनं 5व्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो. ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत. मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी मी केली पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली. या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली, गरीबाला घर दिलं, गरीबाला शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला लाईट दिले, गरीबाच्या घरी पाणी दिलं. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे. 50 कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले 25 कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत. या देशात 25 कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत. आणि तुम्ही तळस साहेब लक्षात ठेवा, आता तुम्हाला तिकीट मिळालं पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका. या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेले आहेत, बाकी सगळे पुरुष बसले आहेत. आता तुमची सद्दी संपली आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं 33% लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि 33% विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील. आतापासून सवय करा, एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा, नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय. आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही. आज 3 राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं, सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार, भाजपचा पराजय होणार, पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती. त्यामुळे नारी शक्ती अशी मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली की तिन्ही राज्यामध्ये
इतर पक्षांचा सुपडा साफ, काँग्रेसचा सुपडा साफ आपण केला आणि आता हीच नारी शक्ती मोदीजींना 400 पार घेऊन जाणार आहे. घेऊन जाणार आहे ना? नक्की हीच नारी शक्ती घेऊन जाणार आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोदीजींनी काम केलं. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस 5 कोटी घरं बांधले जातात, ज्यावेळी 11 कोटी शौचालय बांधले जातात, ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळ पोचतो, प्रत्येक घरात वीज पोचते, या प्रत्येक कामामध्ये त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. ज्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतके हायवे तयार होतात, इतके पूल तयार होतात, देशामध्ये इतके रेल्वे तयार होतात, या प्रत्येक गोष्टीमुळे रोजगाराची निर्मिती होते. मोदीजींनी अशी गुंतवणूक केली की ज्या गुंतवणुकीतून देशाचा विकास झाला, त्यातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगातली 5वी अर्थव्यवस्था झाली. आणि आता मोदीजींनी सांगितलंय, मोदी की गॅरंटी है तिसरी बार सरकार आएगी तो दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये भारत बनेगा, जगातली तीसरी आर्थिक महाशक्ति भारत बनणार आहे. तिसरी आर्थिक महासत्तेचा अर्थ काय? आर्थिक महासत्ता बनणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे काय? प्रत्येकाला संधी प्राप्त होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे रोजगाराची निर्मिती होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे मूलभूत सोयी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे देशाच्या तिजोरीत पैसा येणं. आणि मोदीजींकडे पैसा आला तर मोदीजी केवळ गरीब मध्यमवर्गीय यांचाच विचार करतात, महिला आदिवासी दलित यांचाच विचार करतात, ओबीसी गरीब शेतकरी यांचाच विचार मोदीजी करतात. हा सगळा पैसा या समूहाच्या कल्याणाकरता या ठिकाणी मोदीजी लावतील. आणि आपल्याला माहिती आहे, मोदीजी की गॅरंटी आणि गॅरंटी की गॅरंटी अशा प्रकारची गॅरंटी आपल्याला मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, शेवटी ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची नाही, ही देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी देशाचा नेता आपण निवडतोय. रामदास तळसांना हे वोट नाहीये, हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. समोरच्या पक्षाचं वोट हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. आता त्यांच्याकडे तर प्रश्न असा आहे, त्यांची कुठली आघाडी? इंडिया आघाडी तयार झाली. इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी कशी आहे? या इंडिया आघाडीमध्ये 25 त्या ठिकाणी पक्ष आहे. अरे 25 पक्ष केवळ हिंदी नाही, याला डब्बा एकही नाही आहे. आपली गाडी कशी आहे? आपल्या महायुतीमध्ये, आपल्या एनडीए मध्ये आपले मोदीजी इंजिन आहे, बाकी सगळे बोगे आहेत. आणि सगळ्या बोग्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची व्यवस्था आहे. पण हे 25 पक्ष केवळ इंजिन आहे. इंजिनामध्ये इंजिनच्या ड्रायव्हर शिवाय कोणालाही बसता येत नाही. आणि हे 25-26 इंजिन वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत. आणि यातलं मुख्य इंजिन कोणतं याचा निर्णय झालेला नाही. कारण प्रत्येक पक्षाचा ड्रायव्हर म्हणतो, माझंच इंजिन हे पक्क इंजिन आहे, त्यामुळे एक इंजिनला दिल्लीकडे ओढतं, दुसरं चेन्नईकडे ओढतं, तिसरं बंगालकडे ओढतं, चौथं युपीला ओढतं, पाचवं बिहारकडे ओढतं. त्यामुळे ही गाडी कुठेही जाऊ शकत नाही. विकासाची गाडी फक्त आणि फक्त मोदीजींकडे आहे. विकासाचं इंजिन हे केवळ मोदीजींचं आहे. मोदीजींच्या विकासाच्या गाडीत बसायचं असेल तर रामदास तळसांच्या कमळाची बटन दाबली की आपलं तिकीट पक्क, मोदीजींच्या गाडीतली एंट्री ही आपली त्या ठिकाणी पक्की होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल मला सांगा? मोदीजी शिवाय कोणी नेता होऊ शकतो? कोणी होऊ शकतो? आज देशाचे नाही, मोदीजी वैश्विक नेते झाले आहेत. वैश्विक नेते आपण सगळ्यांनी बघितलं, G20च्या वेळी जगातले सगळे देश म्हणाले मोदीजी तुम्ही नेतृत्व करा. आफ्रिकेचे देश म्हणाले आमचे नेते मोदीजी आहेत. आणि जगातल्या सगळ्या देशांनी त्या ठिकाणी मोदीजींना समर्थन दिलं. मोदीजींनी काय करून दाखवलं?
गांधीजींचा जिल्हा म्हणून सांगतो, दिल्लीच्या गांधीजींच्या समाधीवर त्या ठिकाणी जगातले सगळे नेते मोदीजींनी एकत्रित केले आणि जगातल्या सगळ्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी गांधीजींचं अभिवादन केलं आणि त्यांना त्या ठिकाणी आदरांजली वाहिली. एक प्रकारचं वैश्विक नेतृत्व मोदीजींनी तयार केलं. आज जगाच्या पाठीवर भारताशिवाय जगाची कल्पना करता येत नाही असं आता जगातले नेते म्हणतात. हा कणखरपणा या देशामध्ये मोदीजींशिवाय कोण दाखवू शकतं? आज चीन असेल, पाकिस्तान असेल, आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. ही हिम्मत कोणाची आहे? ही केवळ मोदीजींची आहे. नाहीतर तोही काळ आपण पाहिला, मनमोहन सिंगजींचा, ज्या काळामध्ये पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्ब विस्फोट करायचा आणि आम्ही काय करायचो? आम्ही केवळ युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्यांचा निषेध करायचो, मग तीव्र निषेध करायचो, मग अति तीव्र निषेध करायचो. आपला निषेध संपत नाही तर दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. मोदीजींनी सांगितलं, आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पाकिस्तान मध्ये घुसून आम्ही तुमचा निपात करू शकतो. आता पाकिस्तान आणि चीनची हिंमत नाही भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची. हे मोदीजींनी करून दाखवलं. आज भारताला कुठल्या उंचीवर नेलाय? आपलं चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्रावर उतरलं तर भारत पहिला देश झाला की ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलं. आज आपला आदित्य L1 हा उपग्रह सूर्यापाशी पोहोचला तर जगातला पहिला देश भारत झाला की ज्यांनी सूर्याच्या ऑर्बिट मध्ये आपला उपग्रह नेला. बंधू भगिनींनो, हा ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर वैश्विक नेतृत्व लागतं. एक असं नेतृत्व जे पलीकडचं पाहू शकतं, एक असं नेतृत्व जे भारताला विकसित करू शकतं आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी घेतलेली आहे. 2047 सालचा विकसित भारत मोदीजी तयार करणार आहेत. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं, गेले 10 वर्ष तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. हा पिक्चर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणारे 5 वर्ष भारताचं परिवर्तन करणारे, ट्रान्सफॉर्मिंग, अशा प्रकारचे 5 वर्ष आहेत. भारतातल्या सामान्य माणसाला, भारतातल्या शेतकऱ्याला, भारतातल्या युवांना स्थैर्य देणार अशा प्रकारचे 5 वर्ष असणार आहे. आपल्या सगळ्यांना अधिकारिता देणारे 5 वर्ष असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, या निवडणुकीमध्ये जसं अर्जुनाला त्या ठिकाणी एकच गोष्ट दिसत होती, माशाचा डोळा, तसं आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री. आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपल्या सोबत शिवसेना आहे, आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपल्या सोबत रिपाई आहे, आपल्या सोबत रासपा आहे, आपल्या सोबत रयत क्रांती आहे, आपल्या सोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी एकत्रित आहे. आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता या महाराष्ट्रातनं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपण खासदारांची संख्या देणार आहोत. आणि या संख्येमध्ये वर्धेकर हे रामदासजींची हॅट्रिक या ठिकाणी निश्चितपणे करतील, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, याच्यानंतर रॅली देखील होणार आहे. बावनकुळे साहेबांना आणि मला अकोल्याचा फॉर्म भरायला जायचं आहे, म्हणून मंचावरच्या इतर नेत्यांची, आमदारांची भाषणं देखील झालेली नाहीत, पण रॅलीत सगळे उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एक अभूतपूर्व रॅली वर्धाकरांनी पाहिली नाही अशी फॉर्म भरण्याची रॅली आज आपण या ठिकाणी काढावी, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. Thank you.
चला 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 सर माइक ऑन कराल।